राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात धोकादायक वळणावर 5 वाहनांचा विचित्र अपघात। अपघातामुळे महामार्गावर वाहनाच्या मोठ्या रांगा। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात धोकादायक वळणावर 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला। या अपघातात 1 ठार तर 7 जण जखमी झाले आहेत। यामध्ये ज्ञानेश्वर सिद्धगौडा गोवेकर वय 32 राहणार बेळगाव कनबर्गी सिद्धेश्वर नगर असे मृताचे नाव आहे। तर सुरेश लक्ष्मण खनगावकर वय 34 राहणार कनबर्गी, सचिन मच्छिंद्र लोहार वय 36 राहणार विटा जिल्हा सांगली, रेवन बाबूराव देसाई वय 26, मोहिन खान वय 20, रोमन क्यू वय 20 राहणार बेंगलोर, स्नेहा अनंत कुलकर्णी वय 55, नंदिता अनंत कुलकर्णी वय 65 राहणार टिळकवाडी बेळगाव, चालक शिवनाथ सरगानाचार्य वय 39 राहणार जुने गांधीनगर बेळगाव अशी जखमींची नावे आहेत। हा अपघात बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाला। याबाबत अधिक माहिती अशी की ट्रक चालक मोईन खान हा क्लीनर रोमन सोबत ट्रकमध्ये नारळ भरून बेंगलोरहून मुंबईकडे जात होता। ट्रक तवंदी घाटात आल्यानंतर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा ट्रक बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या दूध वाहतूक करणाऱ्या बुलेरो पिकअपवर आदळला। त्यामध्ये बुलेरो डाव्या बाजूला पलटी होऊन त्यामध्ये चालक ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार दरम्यान महात्मा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला। या ट्रकमधील मोईन व रोमन जखमी झाले। तसेच याच ट्रकने उजव्या बाजूने कोल्हापूरकडे जाणाऱ्या इतर मालवाहू 2 वाहनांना ठोकरले, त्यामधील चालकासह क्लीनर जखमी झाले। तसेच बेळगावहून सौंदलगा येथे देवाला तेल घालण्यासाठी जात असलेल्या कारने या ट्रकला पाठीमागून धडक दिली। या कारमधील दोघी बहिणीसह कार चालक जखमी झाला। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर अपघातातील इतर जखमींवर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यानंतर निप्पाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली। घटनास्थळी DSP गोपाळकृष्ण गौडर, CPI GS तळवार, उपनिरीक्षक उमादेवी हवालदार, PM गस्ती, GM कल्याणी यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला।